तांत्रिकदृष्ट्या सोयाबीनचा हंगाम या महिन्याच्या सुरुवातीला सुरू झाला असला तरी मुख्य हंगाम महिन्याअखेरीस किंवा त्यानंतरच सुरू होईल याचं कारण म्हणजे या, या महिन्यामध्ये सतत चालू असलेला पाऊस बरं हा पाऊस देखील साधासुधा नाही तर अनेक ठिकाणी ढगफुटी सुदृश्य आणि वादळी पाऊस झाला आहे त्यामुळे या भागांमध्ये पिकांचे तीन तेरा झाले आहेत ऑक्टोबर महिना अर्धा संपला तरी अजून पाऊस थांबण्याची चिन्ह नाहीत मग या सगळ्या परिस्थितीचा सोयाबीन बाजारावर काय परिणाम होईल आंतरराष्ट्रीय बाजारात काय घडतं आहे देशांतर्गत सोयाबीन बाजाराची स्थिती काय याचा आढावा घेणारा लेख श्रीकांत कोळेकर यांनी ॲग्रोवनमध्ये लिहिला आहे तोच लेख खास तुमच्यासाठी नमस्कार मी धनंजय ॲग्रोवन डिजिटलमध्ये तुमचं स्वागत तुम्हाला सुरुवातीला एक विनंती आहे की तुम्ही आमचा जर का हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ताज्या अपडेट्स पटकन मिळतील तुम्ही जर का हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर ॲग्रोवनच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका तर आता मुख्य विषयाकडे वळूया मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि राजस्थान या तीनही प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात ही स्थिती आहे या परिस्थितीमध्ये जिथे शक्य आहे तिथं लवकर काढणी करावी लागणं त्यातून दर्जावर परिणाम आणि त्यामुळे दर तफावत या गोष्टींना सामोरं जावं लागतंय काहींचं अगदी हातातोंडाशी आलेलं पीक गेलंय तर उशिरा लागवड केलेले अनेक शेतकरी अजून सुपात आहेत हंगामाच्या सुरुवातीलाच हे हाल हसल्यानं बाजारात गोंधळाची परिस्थिती आहे मध्य प्रदेशातील लहान शेतकऱ्यांना क्विंटल तीन हजार सातशे ते चार हजार रुपयात आपलं सोयाबीन विकावं लागलंय तर महाराष्ट्रात देखील सुरुवातीच्या काळात पॅनिक सेलिंग होऊन शेतकऱ्यांना चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे भाव एवढाच भावात सोयाबीन विकलंय ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये प्रचंड प्रमाणात झालेली खाद्यतेल आयात हे देखील या घसरणीमागचं प्रमुख कारण होतं परंतु त्याच काळात सोपासारख्या व्यापारी प्रक्रिया व्यावसायिक संघटनेनं सोयाबीन वायद्यांविरोधात घेतलेली भूमिका देखील बाजारात उगाच घबराट निर्माण करून गेली त्यातून शेतकऱ्यांचं नुकसान झालं या गोष्टीकडे काना डोळा करता येत नाही पीक नुकसानीचे पंचनामे आणि सरकारी अंदाज पुढील काही दिवसात प्रसिद्ध होतीलच परंतु या प्रांतातील शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोयाबीन पिकामध्ये पंधरा ते वीस टक्के घट अपेक्षित आहे या अंदाजाप्रमाणे देशातील सोयाबीनच्या एकंदर उत्पादनात या घडीला किमान दहा टक्के घट अपेक्षित आहे मागील दोन वर्षाप्रमाणेच यंदाही नोव्हेंबरपर्यंत पावसाळा लांबू शकतो हे देखील कुठेतरी गृहीत धरावं लागेल असं झालं तर सध्या दहा टक्के वाटणारी उत्पादन घट पंधरा ते वीस टक्क्यांवर देखील जाऊ शकेल अर्थात या जरतरच्या गोष्टी असल्या तरी परत एकदा सोपाचेच मागील अंदाज असे सांगतात की दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीसमध्ये परतीच्या पावसामुळे पाच ते दहा लाख टन एवढं नुकसान झालं होतं मग यावर्षी देखील ही शक्यता मोठी आहे अर्थात म्हणून सोयाबीन किमती मागील दोन वर्षाप्रमाणेच आठ ते दहा हजार रुपयांच्या घरात जातील ही अपेक्षा निदान या घडीला तरी ठेवण्यात अर्थ नाही परंतु सध्याची चार हजार पाचशे ते पाच हजार रुपये ही दर पातळी येत्या दोन महिन्यात चांगली सुधारायला हरकत नाही आता याबद्दल अमेरिका कृषी खातं काय सांगतंय तर ते पाहूया अमेरिकेच्या कृषी खात्याचा अर्थात यू एस डी एचा ऑक्टोबर महिन्याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे त्यानुसार ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादन अंदाजामध्ये मागील महिन्यापेक्षा तीस लाख टन वाढ दाखवल्यामुळे जागतिक उत्पादनामध्ये मागील वर्षापेक्षा सुमारे तीनशे पन्नास लाख टन वाढ झाली आहे सोयापेंडीचे उत्पादन देखील शंभर लाख टन अधिक दाखवले ब्राझील येत्या हंगामात विक्रमी एकशे बावन्न दशलक्ष टन सोयाबीन पिकवेल वरील आकडे निश्चितपणे सोयाबीन दराच्या दृष्टीने नकारात्मक वाटत असले तरी ब्राझीलमधील सोयाबीन पेरणी देखील अजून संपायची आहे आणि पुढील चार महिने तिथलं हवामान कसं राहील यावर बरंच काही अवलंब मागील ला इना वर्षाचा अनुभव ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये सर्व काही ठीक असेल असं दर्शवत नाही या सर्व परिस्थितीचा विचार करता सोयाबीनमध्ये मोठी तेजी अपेक्षित नाही आता मजबूत डॉलरचा आधार सोयाबीन दराला मिळेल का तर ते पाहूया सोयाबीन पुरवठ्याबाबत समाधानकारक परिस्थिती दिसत असली तरी भारतात तीन ते चाळीस लाख टन सोयातेल आणि इतर दहा लाख टन खाद्यतेलं अमेरिकी डॉलर मोजूनच आयात केली जातात मागील चार सहा महिन्यांमध्ये रुपयासमोर डॉलर सत्याहत्तर अठ्याहत्तरवरून ब्याऐंशी रुपयांवर गेला आहे अमेरिकेमध्ये डिसेंबरपर्यंतची अपेक्षित व्याजदर वाढ लक्षात घेता रुपया त्र्याऐंशी ते चौऱ्याऐंशी पातळी गाठेल असं जाणकार सांगतायत म्हणजेच डॉलरमधील ही संभाव्य सात ते आठ टक्के वाढ खाद्यतेल आयात तेवढ्या प्रमाणात महाग करणार शिवाय युक्रेन आणि रशियामधून सूर्यफूल आयात कमी होईल आणि जी काही आयात होईल ती वाढीव दराने झाल्यामुळे देखील सोयाबीनच्या मागणीत वाढ होईल या परिस्थितीमध्ये खाद्यतेल आयात खर्चात होणाऱ्या सात आठ टक्के वाढीपैकी पाच टक्के जरी सोयाबीनमध्ये प्रतिबिंबित झाली तर डिसेंबर अखेर सोयाबीन सहा हजार रुपयांच्या आसपास जायला हरकत नाही तरीसुद्धा प्रत्यक्ष पुरवठ्यापेक्षा पुरवठ्याविषयी असलेले अंदाज सेंटिमेंट निर्माण करतात त्यामुळे भारतात सोयाबीनला पाच हजार आठशे ते सहा हजार रुपयांवर अडथळा जाणवेल तो पार केल्यावर सुद्धा सहा हजार दोनशे रुपयांचा मोठा अडथळा असेल खाद्यतेलाची भरभक्कम आयात रोखून देशातील शेतकऱ्यांना सन्मानजनक दर मिळावा म्हणून सोपा सॉल्वंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन आणि मस्टर्ड ऑइल प्रोसेसर असोसिएशन यांनी खाद्यतेलावर आयात शुल्क वाढीची मागणी केली आहे तसंच तेलबिया पिंडींच्या निर्यातीवर देखील सवलत देण्याचा प्रस्ताव लावून धरण्यात आला आहे त्याला यश आलं तर सोयाबीन आणि त्याबरोबरच फेब्रुवारी महिन्यात काढण्यात येणाऱ्या मोहरीला देखील आधार मिळू शकेल चार पाच टक्क्यांनी किमती वाढू शकतात एकंदरीत पाहता सोयाबीनमधील दरवाढीचा मार्ग मागील दोन वर्ष एवढा सुकर नसेल प्रत्येक दरवाढीनंतर करेक्शन येण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये टप्प्याटप्प्याने सोयाबीन विकत राहणं योग्य ठरेल तसंच पुढील सहा महिने जगभरात आर्थिक क्षेत्रात आणि बाजारांमध्ये प्रचंड अनिश्चितता आणि अस्थिरता दिसून येईल त्यामुळे बाजारांमधील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि तेच शेतकऱ्यांच्या हिताचं ठरेल याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका माहिती महत्त्वाची वाटली असेल तर शेअरही करा